आज आपण इथे तॅमॅटोपासून असे तांबे पितळाची जी भांडी आहे ते स्वच्छ करणार आहे कितीही काळी कुट्ट झालेली असू दे कितीही डाग पडलेली असू दे तरी मी तुम्हाला इथे टॅमॅटोपासून स्वच्छ करून दाखवणार आहे ते सुद्धा घरच्या सा साहित्यामध्ये न इथे आपल्याला लिंबू वापरायचं न सोडा वापरायचा न पितांबरी वापरायची आहे तर जे आपल्या सा घरामध्ये साहित्य आहे त्या साहित्यापासून म्हणजे जसं टॅमॅटोपासून मी इथे तुम्हाला ही सर्व भांडी स्वच्छ करून दाखवणार आहे आणि एकदम छान अशी शाईन पण येते आणि आपल्याला घासायची नाही तर नुसतं चोळून जरी घेतली तरी निघतात तर ते त्या ते टॅमॅटोची पहिल्यांदी आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची पेस्ट कशी बनवली ती मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यामध्ये अजून काय साहित्य घातलेले ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर बघू शकतात आपण इथे तांब्याची आणि पितळाची दोन्ही भांडी घेतलेली आहे आता ही पेस्ट आपण ही थोडी थोडी करून आपण ह्या भांड्यांना ला लावून घेणार आहे आता इथे बघा गजलक्ष्मी घेतलेली आहे त्यावरती आपल्याला थोडी थोडं टॅमॅटोची पेस्ट घालायची आहे आणि हलक्या हाताने नुसती चोळून घ्यायची आता बघा आपल्याला घासायचं वगैरे नाही आहे नुसतं मी बोटाने चोळून घेते आता जी भांडी आहे ती बाहेर काढते म्हणजे तुम्हाला नीट व्यवस्थित दिसेल तर आपण हे साईडला ठेवू आणि बघा पेस्ट आपण जस जसं घालत चाललो आहे तस तसं त्याचा तस 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 तस। निघत पण चालले बघा आणि फक्त बोटाने मी ती चोळते तर बऱ्याच वेळेस आपण काय करतो पितांबरी आणतो आणि पितांबरी घासतो तर आपल्याला इथे का एकही रुपया खर्च न करता आपल्याला जे घरात जे साहित्य आहे त्या साहित्यापासून आपण हे बनवणारे आणि जे दुसरं साहित्य घातलेलं आहे ते, ते सुद्धा रोजच्या वापरातलं आहे आपल्या तर आता आपण हे बघा ही नुसतं चोळून जरी घेतलं तरी त्याची शाईन मस्त आलेली तुम्ही बघू शकतात ह्या गजलक्ष्मीची आणि त्याची शाईन तुम्हाला लक्षात येत असेल की ती एकदम स्वच्छ झालेली आहे त्याच पद्धतीने आपण ही दुसरीसुद्धा आपण ह्या पद्धतीने करून घेणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या के सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तुमचे जर नातेवाईक व किंवा तुमचे मैत्रमैत्रिणी असेल त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करू शकतात म्हणजे त्यांना पण ह्या पद्धतीने भांडी कशी साफ करायची ही त्यांना माहीत पडू शकते आणि कमी खर्चामध्ये आपण घरच्या घरी ही भांडी स्वच्छ करू शकतो तर आपण परत आता जी ग्लास आहे छोटा त्या ग्लासलासुद्धा ह्या पद्धतीने पेस्ट लावून घ्यायची आहे आणि नुसतं चोळून घ्यायचं आहे जसजसं जस चोळत जाऊ तस तसं त्याची शाईन पण वाढत जाणार आहे तर ह्या पद्धतीने आपण हे सर्व भांडी स्वच्छ करून घेणार आहे आणि पकरण्याची पद्धत तुम्ही बघितली असेल एकदम सोपी आहे आपल्याला इथे घरच्या साहित्यात आपण हे सर्व भांडी साफ करणार आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा कारण की आपले लवकरच एक लाख सबस्क्राईब पूर्ण होणार आहे आणि त्यासाठी अडीच हजार सबस्क्राईब बाकी आहे तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून आपले एक लाख सबस्क्राईब पूर्ण होतील तर बघा मी थोडंसं लावलं ला। तरी त्याला छान अशी शाईन आलेली आहे जर तुम्हाला असं तांब्या पितळाची भांडी तशीच तुम्हाला काळा कुट्ट झालेला तवा किंवा लोखंडी तवा किंवा अल्युमिनचा तवा किंवा नॉनस्टिकचा तवा कि कसा साफ करायचा याचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा तो व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला लवकरच घेऊन येईल ह्या पद्धतीचे क्लिनिंगचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत जाईल पण त्यासाठी तुम्हाला जर कुठला व्हिडिओ बघायचा आहे हे कमेंट करून नक्की सांगा तर आता इथे बघा सर्व भांडी आपण ही साफ करून घेतलेली आणि जी खाली जे तामण राहिले आहे त्यामध्ये बघा आपल्याला इथे जी पेस्ट सांडलेली आहे तरी पण ते स्वच्छ झालेले बघा एकदम छान अशी शाईन पण आलेली त्याला आणि एकदम व्यवस्थित निघालेलं आहे आपण हे थोडंसं हाताने फिरून घेऊ आणि थोडीशी पेस्ट घालून घेऊ आणि तुम्ही बघू शकता टमॅटो आपण एक वापरलेला आहे त्यातलीसुद्धा पेस्ट उरलेली बरीचशी म्हणजे आपल्याला इथे अर्धाच टॅमॅटो लागला असेल इतकीच पेस्ट आपण इथे वापरलेली आहे आता पाठीमागच्या साईडने सुद्धा आपण स्वच्छ करून घेऊ आणि बघा तामण किती स्वच्छ निघालेलं आहे आणि त्याला शाईन पण एकदम छान आलेली आहे आता आपण इथे सर्व भांडी स्वच्छ करून घेतलेली आहे बघा आणि छान अशी व्यवस्थित निघाली पण आता ही पेस्ट कशी बनवलेली आहे आणि त्यामध्ये काय साहित्य ॲड केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते तर आता इथे बघा त्यासाठी आपण काय वापरलेलं आहे टॅमॅटो तर वापरलेलं आहे पण त्यासाठी एक साहित्य अजून ॲड केलेलं आहे तर आपण इथे बघा पहिल्यांदी हे छोटा टॅमॅटो घेतलेला आहे आणि त्याची काप करून घ्यायचे आणि मिक्सरला एकदम बारीक एक पेस्ट करायची पाणी वगैरे काही वापरायचं नाही कारण की टॅमॅटोमध्ये ऑलरेडी पाणी असतं त्यामुळे जास्त रस असल्यामुळे त्याला पाण्याची गरज पडत नाही तसंच आपल्याला मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं आता आपल्याला यामध्ये जे दुसरं साहित्य म्हणजे ते मीठ जे मीठ प्रत्येकाच्या घरामध्ये असतं ते एक चमचा इथे मीठ वापरलेलं आहे इथे आपल्याला सोडा किंवा लिंबू कसलाही वापर करायचा नाही ह्या दोन साहित्यामध्येच हे तयार होतं आता आपण हे दोन मिनटं छान मिक्सरला फिरून घेऊ आणि हे बघा ह्या पद्धतीने आपली पेस्ट तयार झालेली पाण्याचा वापर मी त्याच्यामध्ये अजिबात केलेला नाही आहे तसंच फिरून घ्यायचं आहे आणि ह्या पेस्टने आपण हे सर्व भांडी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला या पेस्टने स्वच्छ केल्यानंतर थो इथे आपल्याला काथ्याने आणि साबणाने थोडंसं सा घासून घ्यायचे कारण की त्याला डाग पडू शकतात म्हणून आपण इथे साबणाने थोडंसं घासून घेणारे आहे वर हलक्या हाताने घासायचे आणि जेणेकरून त्याला डाग वगैरे पडणार नाही आपण तसं जर ठेवलं तर त्याची डाग पण पडू शकतात म्हणून मी इथे थोडंसं फक्त साबणाने हात फिरून घेतलेला आहे आणि नंतर ही भांडी आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे नंतर मी तुम्हाला दाखवते ही कशी निघाली आहे आणि यामुळे काय होतं ब डाग पडत नाही तर आता ही स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला कॉटनचे रुमाल किंवा कपड्याने पुसून घ्यायचे त्याने सुद्धा डाग पडतात आपण काय करतो भांडी घासतो आणि तशीच सुकत घालतो पण तेव्हा सुद्धा लवकर पाणी न नाही तर त्याची डाग पडतात आपल्या भांड्याला पाण्याचे तर त्यासाठी सुद्धा आपण कॉटनचा रुमाल किंवा कपड्याने हे स्वच्छ पुसून घ्यायचे नंतर ते सुकत घालायचे म्हणजे त्यानेसुद्धा आपल्या भांड्यांना डाग पडत नाही तर बघा इथे थोडंसं राहिलं होतं तर तिथे मी थोडीशी पेस्ट लावून घेते आणि जिथे राहिलेलं आहे ते सुद्धा निघालेलं आहे बघू शकतात आता हे कडेचं निघाल्यानंतर आपल्याला ही भांडी धुवून घ्यायची आणि मी सांगितल्याप्रमाणे तशीच पुसून पण घ्यायची आहे तर आपण ही सर्व आता धुतोय आणि धुतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कशी निघाली आणि ही बघा धुवून आणि पुसून मी घेतलेली आहे आणि तीची शाईन खूप छान आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता भांडी चमकत आहे आधीची भांडी कशी दिसत होती आणि आत्ताची भांडी कशी दिसते फक्त एक टॅमॅटोपासून आपण हे पेस्ट बनवली होती आणि ह्या पेस्टपासून आपण ही भांडी सर्व स्वच्छ केलेली इथे लिंबाचा किंवा सोडा किंवा पितांबरीचा कुठलाही वापर न करता आपली भांडी पूर्णपणे स्वच्छ झालेली आहे आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा कारण की एक लाख सबस्क्राईब होण्यासाठी फक्त अडीच हजार आपले सबस्क्राईब बाकी आहे त्यामध्ये तुमचा सा पण सहभाग असावा असं मला